गोकर्धन तालुक्यातील राजूर येथील महागणपती राजूरेश्वर हे मंदिर खुले करण्यात यावे अशी मागणी बदनापूर मतदार संघाचे आमदार नारायण कुसे व जाफराबाद तालुक्याचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी यावेळी केली आहे। कोरोनाच्या काळामध्ये देशभरातील सर्व धार्मिक स्थळे कीर्तन सोहळा बंद करण्यात आली होती, मात्र केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मिळून जे काही बार मॉल खुले केले असून बसेस चालू केल्या आहेत, मग मंदिर का बंद असा सवाल परिसरातील भाविक भक्त व्यक्त करत आहेत। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून राजूर परिसरातील महागणपती राजूरेश्वर मंदिर बंद व तसेच राज्यामध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत, ते खुले करण्यात आले पाहिजे अशी मागणी भाविक भक्त व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मंदिर खुले करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले। या प्रसंगी बदनापूर मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये सुधाकर दानवे, श्रीराम पंत, आप्पासाहेब पुंग, उत्तमराव तवळे, संतोष तोटे, कोतकीराव नागवे, पंचायत समिती सदस्य भगवानराव होळकर, नारायण टोंबरे व परिसरातील भाविक भक्त मंडळी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी लक्ष्मण कांबळेसह आधार न्यूज गोकर्धन। शाळापुरते बंद होते, तिरुपती बालाजी सारखं संस्थान सुद्धा आज चालू आहे, पण ह्या राज्यातलं ठाकरे सरकारनंच केवळ अहंकारापोटी आणि माझ्या आध्यात्मिक परिवारातील आणि वारकरी संप्रदायाचे मन दुखविण्यासाठी हे मंदिरं बंद ठेवण्यात आली। मला सरकारला चॅलेंज आहे, ठाकरे सरकारला तुमच्या वतीनं, की जर मंदिरामुळे कोरोना होऊ शकतो तर मग परमिट रूम असेल, बार असेल, मुंबई सारख्या ठिकाणचे अफ हाऊस सारखे सगळ्या गोष्टी जर सुरू होत असेल मग तिथून कोरोना होत नाही का, माझ्या मंदिरामधूनच होतो का, हे सुद्धा मी सरकारला प्रश्न विचारू शकतो आपल्या माध्यमातून। म्हणून मी या सरकारला आपल्या वतीने सगळ्या गोष्टीवर अपयश आलेलं आहे, ठाकरे सरकार आहे, हे स्वतःच्या बुद्धीचं सरकार नाहीये। तानात सांगतय घरात बसून मातोश्रीत बसून सनी सरकार कारभार करतय। मराठा आरक्षणावर हे सरकार अपयशी ठरलं, कोरोनावर अपयशी ठरलं, एखादा मंत्री जर फिरत असलं, तुम्ही बघितलं असं आपले पालकमंत्री आरोग्यमंत्री फिरत असताना हजारो कार्यकर्ते मागे फिरतात तेव्हा सोशल डिस्टन्सचा फज्जा उडतो, तेव्हा काय कोरोना होत नाही का, मग मराठा आरक्षणच्या बाबतीत अपयशी ठरलं, कोरोनाच्या बाबतीत अपयशी ठरलं, मंदिर उघडण्यासाठी सुद्धा अपयशी ठरतंय, मंदिर उघडत नाही, कोणती भावना? म्हणून या हिंदुत्वाच्या भावना तुम्ही जर दुखीत असत मग मंदिरासोबत त्यांनी मस्जिद बी सुरू केले पाहिजे, चर्च बी सुरू झाले पाहिजे, विहार सुद्धा सुरू झाले पाहिजे, सगळ्या धर्माचे महाराष्ट्रामधले सुरू व्हा ही आपल्या वतीने आमची मागणी, त्याच्यासाठी आज लाचिंग उपोषण होतं। धन्यवाद। आज राज्यभरामध्ये या सरकारने मंदिर उघडाव अशा प्रकारचं मागणीसाठी आम्ही लाक्षणिक उपोषण हे भाजपच्या वतीनेच नाही तर सर्व संत महंत आणि भक्तांच्या वतीने त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आज जर आपण परिस्थिती बघितली तर एका बाजूनी तुम्ही बार उघडता, डान्स बार उघडता, या व्यतिरिक्त पिक्चरचे थिएटर तुम्ही कमी जास्त प्रमाणात उघडता, हॉटेल्स उघडता, त्याचा विचार न करता दुसऱ्या बाजूनी देवस्थानं त्या ठिकाणी बंद ठेवता, मंदिरं बंद ठेवता, त्याचबरोबर जनतेच्या दळणवळणाचे साधनं मुंबई आणि मोठ्या शहरांमध्ये बंद ठेवता, याने कुठल्या प्रकारचा कोरोना थांबणार आहे याची स्पष्टता त्या ठिकाणी सरकारने दिली पाहिजेत, परंतु कुणाच्या तरी सांगण्याहून हे असे प्रकार या राज्यामध्ये घडत आहेत आणि भक्तांच्या जनतेच्या भावनाशी या ठिकाणी हे सरकार खेळतं आहे। निव्वळ मंदिरं उघडी करण्याचाच विषय नाही, आज जर बघितलं तर मराठवाडा आणि या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली, ओला दुष्काळ पडला, या परिस्थितीमध्ये आज मराठवाड्यात एकाही मंत्र्याचा दौरा झाला नाही, अपेक्षा तर मुख्यमंत्र्यांची होती, नाही या ठिकाणी येऊन बघत, किमान पंचनामे तरी आमचे त्या दिल्ली मुंबईमध्ये बसून त्या ठिकाणी वाचायला पाहिजेत, पण पंचनामे वाचण्यात येत नाही, काय अवस्था आहे त्याची पाहणी होत नाही, त्यामुळं शेतकऱ्याला तात्काळ या सरकारने हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं, अन्यथा
त्या ठिकाणी शेतकऱ्याचा रोष कशा पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्त होतो याला सरकारला लवकरच सामोरे जावं लागणार आहे। घेत नाही तर मराठा आरक्षणाचा विषय हैरणीवर आहे। कुठल्याही प्रकारचे निर्णय आज सरकारकडनं घेताना दिसत नाही। दिल्ली आणि सुप्रीम कोर्टामध्ये